मला गिफ्ट घ्यायचा, त्या पण गोल्डचा. ओके. हे पप्पाच्या साठी प्रेम ना, यो काळ्या पिशवीच्या साठी प्रेम. हो मा कुत्रे, कुत्र्याचा पट्टा म्हणजे कुत्री अवघ चिन्मय. पप्पा सांगते सोनूच्या कडे पट्टा तसा बोलते जेवण या दिला मी का कुत्री आहो. नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पटेल ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला होऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मी छान अशी सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगलासुद्धा भरभरून असं प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि चला आता सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आता मी चेन्नईला उठवते कामावरती जाईल आणि देवपूजा वगैरे माझी छान अशी आवरलेली आहे तर ते एकीकडे ठेवलंय चाय आणि मोनिशांनी हे गेले कामावरती. सो आजचा ब्लॉगसुद्धा एकदम भारी होणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चेन्नईला पहिले उठून घेते नाहीतर कामाचा खाडा होईल त्याच्या. 9:45 झाले तरी पण काही उठायचा पत्ता नाही अजून, कारण की हा जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत माझी हॉलची क्लिनिंग होणार नाही. अय बेटा, बेटा फुल पाखरूवाला कपडा पेन की गया था की कंपनी मॅच, ये उठ. 9:45 झाले तर का ऐकाने करू नको, उठ. चला उठा नाहीतर मग हापड्यावरून जा दुपारी, झोप मग. चिन्मय काय उठायचं नाव घेत नाही, झोपल्या तू. 9:45 झाले आणि 10 ड्युटी आहे त्याची. आज वाटतं जायचं नाही चिन्मयला, झोपले आराम करू दे, हॉल नंतर क्लीन करेन, झोपले तर झोपू दे जरा. तर तोपर्यंत मी दुसरं काम आवरून घेते, कपडे धुवून झाले ते सुकत घालते आणि मग एकीकडे लगेच जेवण बनवायला घेते. सो हे बघा मोनिशा आलाय मच्छी घेऊन घरी, घे. किती घाई घाई मध्ये आले बघा तू, मच्छी दिली आणि हेल्मेट घेऊन चालला. आता तू कुठेतरी बाहेर जायचं असेल त्याला. तर मंडळी, यांनी आज मच्छी नाकेवरून पाठवून दिलेली आहे मोनिशकडे. तर कोणत्या तरी माशाचा टोका दिला आहे पाठवून, पण आता ते कोणत्या माशाचं आहे ते काही मला माहिती नाही. हे जेव्हा येतील ना घरी तेव्हा आपण यांना विचारू की कोणत्या माशाचा टोका दिलेला पाठवून. तर आता मस्त बनवते हे बघा, मच्छीचा बगर पाठवून दिला आहे आणि थोडीशी गाभोळी आहे त्याच्यामध्ये. तर मंडळी, आता सकाळचं काम माझं बऱ्यापैकी आवरलेलं आहे आणि आता चिन्मयच्या कामावरती जाण्याची तयारी चालू आहे. तर मी आता एकीकडे लगेच जेवण बनवायला घेते, कारण की मला ना एक कबाडात साफ करायचं आहे कपड्यांचा, घडे करून व्यवस्थित कपडे ठेवायचे आहेत, त्याच्यामुळे जरा बरं पटपट पटपट आवरते आणि मग त्या कामाला लागते मी आज. तर चला आता जेवणामध्ये बनवणार आहे. चिन्मयच्यासाठी भरलेली वांगी करणार आहे. त्याला आधी विचारलं मी तुला बरं भाजीमध्ये काय बनवू, तो बोलला मला मस्त मला भरलेली वांगी कर. तर त्याला बोलली मला मी आता काय भाकऱ्या करणार नाही, भाकऱ्या मी संध्याकाळी करणार आहे. तर मग तुला सुख सुख जेवावं लागेल भातासोबत, बोललं चालेल मला. आणि त्याला ना भरलेली वांगी भरपूर आवडतात, भरपूर म्हणजे भरपूर आवडतात. तर आता तेच करते, त्याच्यासाठी भरलेली वांगी बनवते आणि भात. आणि आमच्यासाठी यांनी जो मच्छी पाठवून दिले ना, माशाचं कोणतं तरी टोका आहे त्याचा रस्सा बनवते आणि ते वांगी पण चिरून ठेवल्यात. तर आता ते मीठ लावून मस्त तळायला घेते वाटण भरून ना. आता वाटणामध्ये काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी पटकन सांगते. वाटणामध्ये खोबरं भाजून घेतलं आहे, कांदा भाजून घेतला आहे, लसूण भाजून घेतला आहे, त्याच्यानंतर जिरं टाकलं आहे, मीठ, हळदी, मसाला, थोडासा गरम मसाला घातला आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे. आणि आता हे मस्त मिक्स करते आणि वांग्यामध्ये भरते आणि फ्राय करते लगेच. मस्त तेलावरती वांगी भरून ठेवलेली आहेत. तर आता तेलावरती वाटण शिजवायला घेतले, त्याच्यात टाकते हळदी, हा आमचा आगरी मसाला 2 चमचे टाकलाय आणि मस्त आता मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मच्छी, आणि आमच्या मोनिशला आणि यांना ना माशाचा डोका खायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप जास्त. आमच्या मोनिशला पण खूप जास्त आवडतं खायला, ते पण मोठ्या माशाचं पाहिजे का तेव्हा आवडतं. चला आता मिक्स करून घेते. आता मिक्स करून घेतलंय आणि आता याच्यामध्ये मी जितका आम्हाला रस्सा लागेल 3 माणसांना तितकं पाणी घालणार आहे. तर आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता मस्त 10-15 मिनटं शिजवते मच्छीला.
तर मंडळी इथे आपल्या मच्छीचा रस्सा झालेला आहे आणि आता गॅस करते मी बंद. मावरा, हा मावरा आला, त्याला आपण दूध दिलं, कशी दूध पिदील नाही लक्की पिल दूध, पण सोनू नाही पिणार घे, लक्की पिल दूध, लक्कीला मच्छी देऊ नका ग, त्याची तब्येत बिघडते लगेच मच्छी खाल्ल्यावर. चला आता मोनीश चिन्मय दोघे पण जेवायला आल्यात. उलटा ती गाबोली ना फ्राय करण्यापेक्षा मावरण कोडुलन टाकलेलीच भारी लागते, रस्सा टाकलेलीच भारी लागते उलट ना. ती फ्राय केल्यावर कशी कडक होते एकदम. तू घेऊन देते का त्याला सायकल 17,000 ची? का तुने आवरी लाखाच्या वरती गाडी घेतली, मग त्याला 17,000 ची सायकल वाट नको? असं कसा भाऊस तू, तुने उलटा त्याला जेवून द्यायला पाहिजे. छोटा भाई का लाड बडा भाई नाही करेगा तो कोण करेगा. चिन्मय दुसरा चकला गेला खड्ड्यान तुझा सायकल बिघल. मला दिवाळीला दोघा मी मिळून काहीतरी भारीवाला गिफ्ट घ्यायचा, मला कंचस बड्डेला गिफ्ट कव घेतला नाही तुम्ही, तुला आताच सांगून ठेवते मी, दोघांना पण तुम्हाला बोनस भेटल. हा मला गिफ्ट घ्यायचा, त्या पण गोल्डचा घेशील ना? हा लक्ष्मी पूजनच्या दिवशी मला आला पाहिजे गिफ्ट, कारण का माझं सगळं बड्डे असंच गेलं, नुसतं 300 रुपयाचा एक केक आणून केक कप्तान झाला काम लगे. ते बघा चिन्मयला मस्त वांगी दलल्यात, डाळ बी काही बनवली नाही चिन्मय, सांगते डाळ कोंकटाला आला बोलते आता. हो मा कुत्रे कुत्र्याचा पट्टा मी कुत्री आऊ ग चिन्मय. पप्पा सांगते सोनूच्या कडे पट्टा तसा बोलते जेवून या दिला, मी कुत्री आऊ. मला तुम्ही बोनस देणार मग कंपनी ना, कंपनी सगळं बोनस देईल. चिन्मय मॅनेजर बोलाय व पुरा करना पडेगा मेरा ख्वाहिश, तुम्ही कर सकते हो पुरा और कोई नहीं कर सकता. 17,000 नुसतं सायकलीला का पोहोचल आता, जरा फ्युचरचा विचार करायचा माणसानी. ती गाडी आहे, ती गाडी घेऊन जायचं फिरायला, कुठं तर सायकल घेऊन फिरायला जाशील. आपलं भिवंडीचं रस्तं बघलं ना कसं असते. बोल आता बोल काहीतरी बाबा. पावर वाढली आहे जरा, दरवाजा टाकला तिकडे, तो दरवाजा जरा टाकला, पावर वाढली का लक्की तुझी? हो लोल तू तर लादी बघा उशा. कोणची तब्येत बिघडली? हा त्याची का काकडी पण तब्येत बिघडले, त्याचा काहीतरी त्याने त्या दिवशी मच्छीचा तो रस्सा भात तो घालला. बघ तुझाच भाऊस होतो, तुला कशी काकडी पट्टे तशी त्याला पण काकडी पट्टे. हो ना तिकडे पण तो खोकला ना सकाळपासून. नाही नाही आज तरी संडास केलाच नाही भाऊनी, नाही तर सकाळी एकदा तेवढाच. मंडळी काल आमच्या लक्कीची तब्येत जाम बिघडलेली, काहीच खात नव्हता, एकदम पातळ संडास करत होता. औषध नाही त्याची मी निघाल्या डीट करली, तर डीट करली तर डिठेला आवरा बेकारवा सुटला होता ना बाबा बाबा, असं वाटते एकदम एकदम खराब वास सुटला, तर डीट करली इथं कसं रिजून मी आवरा घाणवास डिठेला त्याच्या. आमच्या लक्कीवरती डीट पडली डीट, आमचा लक्की आहेस तेवढा भारी ना बाबू. ते कंचा ना तू मासा हिसार लागत का नाव भारी लागतं ना, पण जाम चविष्ट लागते एकदम. यावी मच्छी घेऊ शकते यावी, तुम्ही इचराता ना नाव मच्छीवालीला, नाव कोणाला इचराचं म्हणजे आपले व्हिडिओ बनवत असताना नाव इचराचा त्यांच्या जोड जो सोबत सोनू कसं बसले. तर मंडळी या तुम्ही पण जेवायला, आवरा भारी लागतं ना बगर माशाचा एकदम जबरदस्त. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि पावसामध्ये आम्ही मच्छीचा जेवणाचा आनंद घेतो नाही का. 2000 years later. तर आता चिन्मय आलाय कामावरून आणि आज चिन्मयचा ओ टाइम नाही ना चिन्मय, आज जरा आराम कर मस्त लवकरच झोप जेव ना. आता चाय दिले त्याला, मी पण थोडीस चाय घेते. आणि पाऊस इतका पडतोय ना मंडळी
इतका पाऊस पडतोय ना, त्याला पाऊस पडायचे दिवस इतका मला काही टेस्ट समजत नाही. आता पित्रा आली जवळ, बुधवारी पित्रा आहे नित्य, आणि आता लगेच नवरात्री पण आली तरी पण पाऊस धुतो धुतो पाऊस पडतोय, आणि इतका वारा सुटलाय ना, थंडी पण जाम लागते लपुली. आणि आमच्या लपूची ना जाम तब्येत बिघडलेली, असं म्हणजे मला ना नुसतं रडू येत होतं त्याच्याकडे बघून. मी ब्लॉगमध्ये नाही घेतलं ते, मला असं टेन्शन झालेलं नक्की अचानक कशी काय तब्येत बिघडली. बरं बाबू तुला काय जर झाला तर मी मरेन आधीच तुझ्या, माहिती आहे का एवढा जीव आहे तुझ्यावरती. स लक्की म्हणजे ना माझा जीव आहे, जीव लक्कीला ना इताड्याला नेलेला ना. 14 दिवस होता तिकडे पण 14 दिवस रडून काढले मी का, मला म्हणजे टेन्शन झालेला. किती वेळा त्यांना फोन केला, हातपाय जोडले, बाबा मला माझं लक्की परत द्या बरं. लक्कीला पण तिकडे काय करमत नव्हतं वाटतं, लक्कीची सगळी हाडकं बाहेर निघालेली तिकडं. त्याला कसं इथली आता सवय झाली ना. आणि लक्कीचं ना तुम्हाला खरं सांगू का, लक्कीचा माझ्यावरती इतका जीव आहे ना, चाम जीव आहे माझ्यावरती. मी जिथे जाईन ना तिथे येऊन बसेल. भांडे घासायला जर किचनमध्ये गेली ना तर माझ्या साडीच्या बाजूला येऊन अशी साडी ना तोंडामध्ये अशी पकडून बसेल तो. असं करतो लक्की, जाम जीव आहे माझ्यावरती त्याचा, आणि माझा पण त्याच्यावरती जाम जीव आहे. पण याला सुट्टा सोडला की लगे लगे सोनूचे वांदे होतात तिकडे, सोनूला रूममध्ये लॉक करून ठेवायला लागते. मग आता दोघांचीही मारामारी चालू होती. असं आहे, चला आता पटपट चाय पिऊन घेते. आता संध्याकाळ झालेली आहे, हे बघा रात्र आता संध्याकाळ झालेली आहे, दिवापत्ती करायची आहे. आणि चिन्मयच्यासाठी थोडं तांदळाचे पोहे बोलतो ते काढायचे आहेत. दुपारचा भरपूर भात आहे त्याच्यामुळे. सो चलो आज काही भाकरी वगैरे बनवलं नाही, आणि आज माझं ना डोकं पण जाम दुखते. काय झालं काय माहिती, जागरण जागरण किती दिवस ना त्याचा त्रास होतोय, आणि सकाळी मग पुन्हा लवकर उठावं लागतं त्याच्यामुळे. हे बघा ते तर इस्त्री करायचं काम चालू आहे सगळ्या कपड्यांना मुलांच्या. मी तर आमचं चिन्मय सुरगळलेले बुरगळलेले कपडे घालून देतो कामावरती, पण इस्त्री करणं लागेल कशा तिला. एकीकडे घेतलं जेवण बनवायला, एकीकडे इस्त्री करते ना, एका वेळेमध्ये दोन कामं करायची. इकडे बघा लक्कीची गाई, बघा लक्कीची गाई, बघा बाबा 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 बेटा लक्कीला बेटा बाबा बाबा बेटा बेटा झालं बेटा जवळ जवळ्या बाबा पप्पाच्या साठी आवड प्रेम बघा, यो पप्पाच्या साठी प्रेम ना, यो काळ्या पिशवीच्या साठी प्रेम. पप्पाच्या साठी प्रेम नाही हो, काळ्या पिशवीच्या साठी प्रेम. त्याला वास द्या बाबा, वास द्या पहिले, वास द्या. आता बनवायचा, चुजून खायचा बाबू, चुजून चुजून हा बनून खायचं, बनून बनून. तुलाच आणले पिलू, आता तुलाच आणले, माझ्या छोण्याला आणले, माझ्या लपूला आणले. बाबा बाबा हे बघ आता या आल्यात घरी, आणि लक्कीचा आणि सोनूचा इतका गोंगाट घातलेला देवी दोघावी. तो गोंगाट फक्त काळी पिशवी बघून झालेला, बाकी काय नाही. काळी पिशवी हातामध्ये असली ना की त्यांना समजतं काहीतरी चिकन मटन काहीतरी आले. आता असे लबाड पोर आहे म्हणजे तेव्हा फ्रीजमध्ये. आता आवरा जीवाचा आटापिटा करून काही झाला हा, नुसती एनर्जी खपवते, नुसती एनर्जी खपवते तो बैल गंजा. हे बघा इथे सोनूचे नका कापायचं काम चालू, दात पण काप जरा मोठा झाला, दात पण काप, पक्के आरका जाऊ दे तो. सोनूचे नका कापायचं काम चालू आहे. सोनू कापू दे बाबू, जाम वाढल्यात नक कापून द्यायची पिलू. आलू नको पहिले पिलू, आलू नको. ए मारू नको त्याला, बघून काप, पाच बीस कापशील त्याचा, कारण का त्यांची नका भाऊच कापते म्हणून. नको र बस 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 बस
तोंडा पर लाग त्याच्या कपलेला. झाला बाबू, झाला झाला. चला मंडळी, सगळ्यांची जेवणा बिवणा झालेली आहे. आणि इथे लक्कीने बघा कसं घाण कचरा करून ठेवले. लक्कीला आमच्या काय खाऊ दिलं ना. लक्की खाते कमी आणि कचरा जास्त करते मंडळी. जाम झोप आले कारण की 11:15 झालेले आहेत. अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि हॉल जरा क्लीन करायचं आहे. तुम्हाला आमच्या घरामध्ये ना आमचा हॉल घाणच दिसेल. किती जरी साफ केला ना तरी तो घाणच दिसेल. कारण की आमच्या घरामध्ये 2 लाडले बापू आहेत ना, मग ते जामच पसारा घालून ठेवतात. लक्कीला मी झोपायला दिलेली, बरं पाऊस पडतोय, हवा पण खूप जास्त आहे, तर लादे नुसतं थंड झालं ना, तर बरं लादीवरती झोपायचा. तू गोधडी टाकलेली तिथे, ती गोधडीच्या अवस्था बघा. मनीष पण अजून आला तरी पण आम्ही जेवून घेतो. जाम भूक लागली आहे आणि आता झोप पण जाम आले. आता काय करतो, किचन सगळं हे आवरते, हॉल वगैरे आवरते, भांडे वगैरे सगळं घासून झालंय. फक्त आता मनीष आल्यावरती जे जेवेल ते ताट निघेल त्याचं घासायचं, बाकी सगळी भांडी घासून झालंय. आता फक्त मला हॉल क्लीन करायचं आहे कारण की आम्ही हॉलमध्ये झोपतो, त्याच्यामुळे इतक्या घाणीवरती तर काहीच कोणी झोपू शकत नाही. तर सगळं हे क्लीन करते, त्याच्यानंतर मग फ्रेश होते मी. तर आता करते ते व्हिडिओचा एंड मी. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.